नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगलीची द्राक्षे या आपल्या शेतीविषयक चॅनेलवरती व एवन फार्मिंग या आपल्या सर्व शेतीविषयक चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेमधील तणनाशकांचा वापर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो द्राक्षबागेमध्ये तणनाशकांचा वापर करताना आपण खूप काळजी घेणे गरजेचे असते कारण द्राक्षबाग ही खूपच सेन्सिटिव असते कोणतंही तणनाशक जर द्राक्षबागेच्या झाडावर जर उडलं तर आपल्याला याचा विपरीत परिणाम दिसून येऊ शकतो तर मित्रांनो तर आज आपण द्राक्षबागेतील तणनाशकांच्या वापराविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर त्यामधील पहिला जो आपला प्रोडक्ट आहे तो म्हणजेच ग्रामोझोन आपण द्राक्षबागेमध्ये वापरू शकतो तर त्यासाठी मित्रांनो ग्रामोझोन आपण कोणकोणत्या तणांना मारते हे जर आपण बघितलं तर ग्राम गरा, ग्रामजून सरासरी गाजर गवत म्हणजेच काँग्रेस सोडून बऱ्यापैकी सर्व तन तनाक तणांना मारते पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की हे बाह्यस्पर्शी तणनाशक असल्यामुळे आपल्याला हा जो गवताचा गड्डा आहे हा गवताचा गड्डा मेलेला दिसेल पण काही दिवसांनी याला खालील खालून कोंब येतील सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ह्या ग्रामोझोन ह्या गवताच्या गड्ड्याला वरच्यावर वाळवेल वरच्यावर वाळलेला दिसेल पण काही दिवसांमध्ये आपल्याला इथून खालून फुट फुटून येताना आपल्याला दिसून येईल ग्रामोजोन आपण कधी वापरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचे गवत असेल जसे की जे पुन्हा फुटून येऊ शकत नाही अशा प्रकारचे गवतासाठी आपण ग्रामोजोनचा वापर करू शकतो तर मित्रांनो मग अशा गवतांना काय मारायचं तर मित्रांनो आपल्याकडे बऱ्यापैकी जर यामध्ये बो बोलायचं झालं तर आपल्याला एकच ऑप्शन आहे तो म्हणजेच ग्लायफोसेट तर मित्रांनो ग्लायफोसेटचा वापर करून ग्लायफोसेट म्हणजेच मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला एक्केचाळीस टक्के ग्लायफोसेट हे राऊंडअप या औषधामध्ये येते तसेच मित्रांनो आपलं चोपन्न टक्के ग्लायफोसेट आपला एक सुमिटोमो कंपनीचा सुमिनारा सुमिनारा हा सुमिटोमो कंपनीचा प्रोडक्ट आहे याचा देखील रिझल्ट आपल्याला चांगला वाटलेला आहे तर मित्रांनो ग्लायफोसेटच्या वापरावर वापरानंतर आपल्याला असे गवताचे गड्डे तसेच ज्या भागामध्ये हराळी वगैरे आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला ग्लायफोसेटचा रिझल्ट चांगला येऊ शकतो पण मित्रांनो ग्लायफोसेटचा प्रॉब्लेम हा आहे की जर चुकून एखाद्या ठिकाणी असं डॉगरेज असेल व डॉगरेज गवताच्या आडाला वगैरे हे जर डॉगरी राहिलेले असेल वर त्याच्यावर जर राउंडअप बसले तर आपल्याला झाडाच्या वर झाड बोकडलेल्यासारखे दिसते त्यामुळे मित्रांनो आपल्याला फळ येण्यास तसेच झाडाचे उत्पादन निघण्यास खूपच प्रॉब्लेम येतो व ते झाड पन्नास टक्के घायलाच येते तर त्यामुळे मित्रांनो आपण तणनाशक मारत मारत असताना स्पेशली ग्राम राउंडअप मारत असताना त्या प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे व्यवस्थितपणे आपण डॉगरीजी वगैरे काढून घेऊन झाडाला वरच्या बाजूस औषध हे बसणार नाही याची व्यवस्थितपणे काळजी घेऊन आपण हे औषध मारायचे आहे मित्रांनो कोणतंही तणनाशक मारत असताना झाडावर हे उडले नसले पाहिजे त्या जर उडल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतो त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा एक आपल्याला ऑप्शन हा आहे की आपण द्राक्षबागेमध्ये स्वीप पॉवर या तणनाशकाचा वापर करू शकतो मित्रांनो स्वीप पॉवर हे अलीकडच्या काळामध्ये आलेले तणनाशक आहे हे, हे देखील मित्रांनो बाईस्पर्षीच औषध आहे पण याचा रिझल्ट आपल्याला ग्रामोजोन या तणनाशकापेक्षा चांगला आलेला दिसून येतो मित्रांनो स्वीप पॉवर जर आपण वापरायचं झालं तर आपल्याला काँग्रेस तसेच अशा प्रकारचे गड्डे सर्व मरू शकतात पण प्रॉब्लेम हा आहे की अशा प्रकारचे गड्डे तसेच हराळी पुन्हा फुटून येऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपण थोड्याफार प्रमाणात का असे ना पण ज्यावेळेस आपण तणनाशक वापरणार असाल त्यावेळेस राउंडअपचा वापर, वापर केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट हा दिसून येऊ शकतो मित्रांनो द्राक्ष बागेत तणनाशक वापरत असताना आपण वर्षातून फक्त दोन वेळेसच तणनाशक वापरायला हवे कारण या तणनाशकांमुळे जमीन ही खूप खराब होत असते व त्या तणनाशकांचा ज्या तणनाशकामध्ये जो कंटेंट आहे म्हणजेच आपल्याला बघाय सांगायचं झालं तर राऊंडअपमध्ये जो ग्लायफोसिट कंट, हा कंट कंटेंट आहे या कंटेंटमुळे जमिनीमध्ये त्याचा निचरा होऊन म्हणजेच आपण ज्यावेळेस आपण जमिनीवरती फवारतो त्यावेळेस जे जमिनीवर पडते ते पाण्यामार्फत ज्यावेळेस खाली जाते खाली गेल्यानंतर आपल्याला तेच बोर वेल तसेच विहिरीमधून आपल्याला आपण तेच पाणी पितो व त्यामुळे कॅन्सर अति त्रासदायक रोग आपल्याला होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो एन्व्हायरमेंटचा विचार करता आपण तणनाशकांचा वापर हा कमीत कमी करायला हवा त्यामुळे मित्रांनो द्राक्षबागेत तणनाशकांचा वापर करताना फक्त दोन वेळेसच वापर करावा व ज्यावेळेस आपण वापर करत आहोत त्यावेळेस आपण आपल्या बागेमधील तण अशा प्रकारे असायला हवे जेणेकरून आपले तणनाशक हे जमिनीवरती पडणार नाही व कोणा इन्व्हायरमेंटच नुकसान देखील यामुळे होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये